नमस्कार, आज आहोत आपण डॉक्टर विशाल रमेश ठोंबरे यांच्यासोबत. त्यांच्यासोबत आज आपण खास गप्पा मारणार आहोत. त्यांचा इंजिनिअरिंगचा एक प्रवास आपण जाणून घेतानाच डॉक्टर विशाल ठोंबरे यांना भारतरत्न विश्वेश्वरय्या पुरस्कार हा नुकताच प्रदान करण्यात आलेला आहे. या पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं हार्दिक अभिनंदन आपण करतो आहे आपण मराठी एक नंबर बातम्यातर्फे. त्याचबरोबर ह्या पुरस्काराबरोबर पुरस्काराविषयी आपण त्यांच्याशी जाणून घेत आहोत. सर्वप्रथम हा जो पुरस्कार मिळाला आहे तो कुठल्या क्षेत्रासाठी मिळाला आहे आणि महापालिकेमध्ये पहिल्यांदाच एका अभियंताचा असा गौरव करण्यात आला आहे का, याबद्दल काही सांगू शकाल का? धन्यवाद. हा पुरस्कार जे रस्त्यामध्ये जी आपण नवीन टेक्नॉलॉजी चालू केली आहे, ज्याला आपण अल्ट्रा थिन व्हाईट टॉपिंग किंवा थिन व्हाईट टॉपिंग म्हणतो, त्याची मराठी विज्ञान परिषदने दखल घेतली होती आणि त्यांनी हा पुरस्कार दिला गेला आहे. इनफॅक्ट मराठी विज्ञान परिषदचं हे पहिलंच वर्ष आहे, ह्या वर्षापासून त्यांनी हा पुरस्कार चालू केला. भारतरत्न डॉक्टर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या इंजिनिअरिंग अवॉर्ड 2018. तर हो, मुंबई महानगरपालिकेमधला मी पहिला अभियंता आहे की ज्याला हा पुरस्कार मिळाला या वर्षी. ह्या पुरस्कार तुम्हाला मिळाबद्दल तुम्ही कोणाला श्रेय देऊ इच्छिता ह्या पुरस्कारासाठी? मी माझ्या गुरुजन जे माझे IIT मध्ये, पहिली गोष्ट मी सांगू इच्छितो की मी अल्ट्रा थिन व्हाईट टॉपिंग ह्या विषयावर मी PhD केलेली आहे IIT मुंबईमधून पवई. तिथे माझे जे गुरु जे प्रोफेसर गाईड होते, गाईड प्रोफेसर KB कृष्णराव सर, प्रोफेसर पाटील सर, प्रोफेसर डिंगरा सर, त्यानंतर प्रोफेसर जांगीड आणि प्रोफेसर KV कृष्णराव हे दोघं माझे गाईड होते. तर त्यांना मी त्यांचा खूप सिंहाचा वाटा आहे आणि त्यापेक्षा मोठा सिंहाचा वाटा आमचा म्युन्सिपाल्टीचा आहे, म्युन्सिपल कॉर्पोरेशन ग्रेटर मुंबई. म्युन्सिपाल्टीने मला हा एक चान्स दिला हा प्रयोग करण्यासाठी. म्युन्सिपल कॉर्पोरेशनने मला हे परमिशन दिली PhD करण्यासाठी, म्हणून मी हे सगळं प्रयोग करू शकलो. तर माझे जे वरिष्ठ अभियंते आहे, चीफ इंजिनियर, डेप्युटी चीफ इंजिनियर, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर आणि जे माझे कलिग्स, यांनी सगळ्यांनी मला मदत केली. प्लस इंडस्ट्रीमधले जे बाकी जे कंपनी आहे, अल्ट्राटेक सिमेंट आहे, मायक्रो सिलिका, एल केम सिलिका फ्युम्स, त्यानंतर नीना कॉन्क्रीट जे फायबर्स प्रोड्यूस करतात, आणि आमचे वेगवेगळे जे मित्रमंडळी आहे जे ह्या क्षेत्रामध्ये बऱ्याच वर्षापासून आहे, ते ह्या सगळ्यांनी मला वेळोवेळी मला कोणी मटेरियलची मदत केली, कोणी लॅबोरेटरीची मदत केली, कोणी लिटरेचरची मदत केली, तरी आणि प्लस माझ्या घरच्यांनी पण मला वेळोवेळी ती साथ दिली. तर हे सगळ्या हे श्रेय माझे एकट्याचं नसून सगळ्यांचं हे श्रेय आहे, हे टीमवर्क आहे. आणि हा जो पुरस्कार आहे, हा जो अवॉर्ड आहे, हा ह्या सगळ्या व्यक्तींना आहे आणि मी त्याच्यातला I am वन ऑफ द मेंबर. हा जो पुरस्कार आहे तो रस्ते संदर्भातच होता की आणखीन वेगळ्या प्रयोगासाठी होता का, त्या संदर्भात जरा विश्लेषण करून सांगू शकतो? नाही, हा पुरस्कार मेनली रस्ते संदर्भातच होता. 2006 आम्ही एक प्रयोग केलेला अल्ट्रा थिन व्हाईट टॉपिंग. म्हणजे ही टेक्नॉलॉजी अशी आहे, फॉर एक्झाम्पल आपण कोणताही जेव्हा रस्ता करतो तेव्हा आपण पहिले पूर्ण एक्सकॅव्हेशन करतो, पूर्ण खड्डा खणतो. एक्सकॅव्हेशन केल्यानंतर वेगवेगळे लेअर टाकतो, GSB लेअर ज्याला आपण ग्रॅन्युलर सब बेस म्हणतो, वेट मिक्स मेकॅडम म्हणतो, त्यानंतर जर बिटुमन कॉन्क्रीट असेल तर DBM डेन्स बिटुमन मेकॅडम आणि त्याच्यावरती अस्फाल्टिक कॉन्क्रीट, असा हा एक टिपिकल प्रोसेशन आहे. कॉन्क्रीटसाठी आपण WMM पर्यंत सेम लेअर टाकतो, त्याच्यावरती आपण DLC किंवा M10 कॉन्क्रीट टाकतो, त्याच्यावरती आपण एक सेपरेशन लेअर टाकतो आणि त्याच्यावरती PQC टाकतो, पेवमेंट क्वालिटी कॉन्क्रीट. ते साधारण 280 ते 350 mm एवढं थिक असतं, म्हणजे हा साधारण क्रॉस सेक्शन एरिया झाला. या टेक्नॉलॉजीमध्ये काय आहे, आपण कुठेही खड्डा करत नाही, म्हणजे एक्सकॅव्हेशन आपण कुठेही करत नाही. एक्झिस्टिंग जो अस्फाल्ट आहे त्याला आपण फक्त मिलिंग करतो आणि मिलिंगवरती आपण एक 100 ते 150 mm एक M60 ग्रेडचा लेअर टाकतो. आणि M60 असल्या कारणाने याची जी स्ट्रेंथ आहे, याची जी फ्लेक्झरल स्ट्रेंथ आहे,
ती आपल्याला जी 28 दिवसात जी मिळायला पाहिजे ती आपल्याला 7 दिवसात पण मिळते. म्हणून आपण ही 7 दिवस क्युअरिंग केल्यानंतर आपण डायरेक्ट ट्रॅफिकला ओपन करू शकतो. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की ही टेक्नॉलॉजी फास्ट ट्रॅक कन्स्ट्रक्शन आहे. 7 दिवसात तुम्ही रोड बनवून ओपन करू शकतो ट्रॅफिकसाठी ॲज कम्पेअर टू अनदर आसपास अँड कॉन्क्रीट रोड. मग हा जो प्रयोग आहे तो प्रयोग मुंबईच्या रस्त्यासाठी उपयोगी पडणार आहे का? कारण की मध्यंतरी तुम्ही प्लॅस्टिकच्या पासून रस्ते बनवण्याचं तुम्ही काम करत होता, त्यासाठी मद्रासपर्यंत तुम्ही झेप घेतलेली होती, आणि आता जो तुमचा प्रयोग आहे तो मुंबईच्या रस्त्यासाठी उपयोगी पडेल का? आणि तो पडावा म्हणजे उपयोगी व्हावा, त्याचा उपयोग व्हावा, त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहे? निश्चितच हे जे तंत्रज्ञान आहे, जी टेक्नॉलॉजी पासून जे मुंबई महानगरपालिकेने जे रस्ते बनवलेले आहेत, तुम्ही कोणत्याही रोडला जा, वेदर इट इज मल्लिक पथ किंवा विठ्ठलबाई पटेल रोड किंवा गणेश गावडे रोड किंवा कोणत्याही तुम्ही रोडला जा, 10-10 वर्ष झाले आहे, एकही त्याच्यावर खड्डा नाही आहे. म्हणजे याची जी क्वालिटी आहे एकदम चांगली आहे, टिकाऊ. कमीत कमी या तंत्रज्ञानाने जर तुम्ही रोड बनवला तर कमीत कमी 20-25 वर्ष ह्या रोडला काहीही होणार नाही, हा आमचा दावा आहे. त्यातले 10 वर्ष तर ऑलरेडी झाले आहे. जर तुम्ही आसपास रोड जर केला तर साधारण आपल्या मुंबईमध्ये एवढा पाऊस पडतो, जवळजवळ 2500 mm ते 3000 mm एवढा मोठा पाऊस पडतो. त्यामुळे काय होतं, पाणी जाण्यासाठी थोडा प्रॉब्लेम होतो आणि आसपासचे रोड खराब होतात किंवा याच्यावर डिगिंग किंवा हे ट्रेंचिंग जास्त होतं. पण ही टेक्नॉलॉजीनी जर हा रोड केला तर तुम्हाला 20-25 वर्ष तुम्हाला काही मेंटेनन्सची काही गरज नाही, खड्डे पडणार नाही जर या टेक्नॉलॉजी जर तुम्ही रोड केला. आणि आपण महानगरपालिकेने ऑलरेडी या टेक्नॉलॉजीने हे रोड बनवलेले आहे आणि त्याच्यावर आजपर्यंत एकही खड्डा पडलेला नाही. म्हणजे पुढे अशा प्रकारचे रस्ते मुंबईमध्ये पाहायला मिळतील असे आपण निश्चितच. थोडंसं आपण मागे जाऊया तुमच्या एकंदरीत जीवनाच्या प्रवासाबद्दल आणि तुमच्या इंजिनिअरिंगच्या प्रवासाबद्दल काही प्रश्न विचारते. आपणच इंजिनियरच व्हावं असं काही तुम्ही निश्चय केलं होतं का लहानपणी? का घरचं वातावरण तसं होतं किंवा घरच्यांच्या आग्रहाकरता तुम्ही इंजिनिअरिंग क्षेत्र निवडलं का, असं काही आहे का? नाही, असं काही नाही आहे. म्हणजे मला वडिलांनी विचारलेलं की तुला इंजिनिअरिंगला जायचं आहे का? म्हणजे इनफॅक्ट ते मला एकदा पॉलिटेक्निकमध्ये पण घेऊन गेलेलं आणि मग मला जे पॉलिटेक्निकचं एक्सपोजर मिळाल्यानंतर मला असं वाटायला लागलं की येस, मी इंजिनिअरिंगला जायला पाहिजे, बरंच काही स्कोप आहे याच्यामध्ये माझे. तर ऑफकोर्स माझ्या वडिलांनी ही दिशा दाखवली असं मी म्हणेन. आणि त्यानंतर मग मी डिप्लोमा केला, मग त्यानंतर बीई केलं, बॅचलर ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. त्यानंतर VGTI मास्टर्स केलं आणि शेवटी मी आता IIT PhD केलं. मग घरचं वातावरण इंजिनिअरिंग क्षेत्रातलं होतं का? नाही, घरचं वातावरण साधारण शैक्षणिक क्षेत्रातलं होतं. आई माझी एज्युकेशन ऑफिसर होते पुणे जिल्ह्याची, वडील पण एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये होते. माझ्या दोघी बहिणी प्रोफेसर्स आहे, एक प्रिन्सिपल आहे आणि एक केळकर कॉलेजमध्ये लेक्चरर आहे. माझ्या जिजाजी पण SP कॉलेजमध्ये लेक्चरर आहे, दुसरे जिजाजी BARC आहे. म्हणजे साधारण घरचं वातावरण एक शैक्षणिक दृष्टिकोनातून म्हणजे आजूबाजू म्हणजे एक शैक्षणिक माहोल होतं, त्यामुळे मला ते सोपं पण पडलं आणि गायडन्स पण मला वेळोवेळी मिळते. हा पण ह्या इंजिनिअरिंग करताना आता सध्या क्लासला गेल्याशिवाय आपण शिकू शकत नाही असं सगळ्या आईवडिलांचा आग्रह असतो. बाजू शेजारीचा मुलगा क्लासला जातो म्हणून आपणही क्लासला जावं. मग तुम्ही असे क्लासेस वगैरे लावूनच इंजिनिअरिंग केलं आहे का? किंवा आमच्या वेळेस एवढे क्लासेस वगैरे नव्हते. पण हल्ली काय झालं आहे की पोर्शन पण खूप वास्ट वगैरे होत गेलं आणि नवीन नवीन टेक्नॉलॉजीज वगैरे येत आहे. क्लास मुलं याच्यासाठी लावतात की क्लास लावण्याचा एक फायदा एक असा असतो की मुलगा रोज अभ्यास करतो, क्लासमध्ये जाऊन तो रोज अभ्यास करतो, घरी येऊन क्लासचं होमवर्क वगैरे करतो. ऑफकोर्स कॉलेजेसमध्ये पण शिकवतात, पण जर म्हणजे इट डिपेंड्स ऑन स्टुडंट विद्यार्थ्यांवर ते अवलंबून असतं, त्यांनी क्लास लावायचं किंवा नाही लावायचं. असे बरेचसे विद्यार्थी आहे की ज्यांनी क्लास न लावता पण त्यांनी चांगले मार्क्स मिळवले आणि ते चांगलं करतात. सो इट डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन. एक महत्त्वाचा प्रश्न होता तुमच्या स्वभावाबद्दल. विशाल ठोंबरे यांना, डॉक्टर विशाल ठोंबरे यांना पाहिलं का शिस्तप्रिय एक व्यक्ती आणि कमी बोलणारे,
आणि शिस्तप्रिय. तर असेच विशाल ठोंबरे लहानपणी होते का खोडसळ किंवा मस्तीखोर होते असं काय सांगते? ते ॲक्च्युली ते माझे टीचर्स आणि माझे पॅरेंट्सच सांगू शकतील. पण आमचं जे जीवन होतं, म्हणजे फॉर एक्झाम्पल शाळेत होतो ते आमचं लाईफ फक्त घर टू शाळा किंवा घर टू कॉलेज, बाकी इतर काहीच ॲक्टिव्हिटीज आम्ही म्हणजे मला नाही आठवत आम्ही केलेल्या. कॉलेजमध्ये आल्यानंतर पण घर टू कॉलेज, कॉलेज टू घर. आता थोडं थोडं इथे मुंबईत आल्यानंतर, बी एम सीमध्ये आल्यानंतर बाकी आजूबाजू काय आहे, सोशल लाईफ वगैरे थोडं आता सुरू झालं. पण हा पूर्वी फक्त अभ्यास होता, अभ्यास एवढंच होतं. मग सामाजिक उपक्रमामध्ये तुम्ही कशाप्रकारे सहभाग करतो, म्हणजे नोकरी शिवाय सामाजिक उपक्रमामध्ये आपण कार्यरत आहोत त्यासाठी काही उपक्रम वगैरे सुरू आहे का तुमचे? मागचे आम्ही जवळजवळ 23 वर्षापासून एक अमेरिकन कॉन्ग्रेस इन्स्टिट्यूट मुंबईच्या 24 वर्षापासून अमेरिकन कॉन्क्रीट इन्स्टिट्यूट नावाची एक संस्था आहे. ती एक म्हणजे साधारण ज्या मुलांची परिस्थिती साधारण असते त्या मुलांसाठी कन्स्ट्रक्शन सुपरवायझरी कोर्स त्यांनी चालू केला आहे. तर त्यांना 12वीनंतर त्यांना ॲडमिशन मिळतं, प्रवेश मिळतो आणि त्यांना त्याच दिवशी नोकरी देतात अमेरिकन कॉन्क्रीट इन्स्टिट्यूट. आणि महिन्यातून 2 वेळा कॉलेजमध्ये येऊन त्यांना लेक्चर्स असतात, थेरी लेक्चर्स असतात. तर हे जे थेरी लेक्चर्स असतात त्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळे मोठे तज्ज्ञ येतात, वेगवेगळे ऑफिसर्स किंवा प्राध्यापक किंवा मॅनेजिंग डायरेक्टर्स, मॅनेजर्स येतात. या विद्यार्थ्यांना थेरीचं पूर्ण नॉलेज देतात, म्हणजे या विद्यार्थ्यांना थेरीचं पण नॉलेज मिळतं ॲज वेल ॲज प्रॅक्टिकल पण नॉलेज मिळतं. तर मी ह्या संस्थेला जवळजवळ 24 वर्षापासून अटॅच आहे आणि हेच मी सामाजिक कार्य समजतो. कारण हे जे लेक्चर आहे हे साधारण दुसऱ्या किंवा चौथ्या शनिवारी लेक्चर असतं, ज्यावेळेस आम्हाला सुट्टी असते. आणि हे लेक्चर आम्ही कधी 6 महिन्यातून एकदा, एक वेळा 2 वेळा कधीतरी जसं आम्हाला चान्स मिळतो तसं आम्ही निःशुल्क. महापालिकेच्या सेवेत काम करत असताना तुम्ही हा जो सामाजिक उपक्रम राबवलाय त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, तुमचा हा जो प्रवास आहे अभियंता म्हणून आणि आता महापालिकेच्या सेवेत आणि काय जो सामाजिक उपक्रम, तर आता तुम्हाला भारतरत्न जो पुरस्कार प्राप्त झाला आहे, तर ह्या पुरस्कारासोबतच इथेच तुमचं थांबण्याचं नियोजन आहे का यापुढेही आम्हाला वेगवेगळे प्रयोग तुमच्याकडनं बघायला मिळतील आणि ते मुंबईकरांसाठी उपयोगी होईल, मुंबईसाठी उपयोगी होईल अशी आशा आम्ही धरू शकतो का? हा निश्चितच. हे जे रिसर्च वर्क आहे हे तर कंटिन्यूअस चालूच असणार आहे. आता जर मराठी विज्ञान परिषदने मला जे भारतरत्न मत्स्यगंधम विश्वेश्वरय्या इंजिनिअरिंग 2018 अवॉर्ड दिला, त्यांनी ते रेकग्नाइज केलं, त्याबद्दल मी त्यांचा खूप आभारी आहे. सध्या मी प्लास्टिक रोडवर पण काम करतो आहे. जे आपले बेस्ट प्लास्टिक आहे ते जे बेस्ट प्लास्टिकमधून आम्ही आता आसपाल्टमध्ये किंवा बिटुमनमध्ये मिक्स करून काही आसपाल्ट रोड बनवणार आहे मुंबईमध्ये, मुंबई महानगरपालिका. तो एक त्याच्यावर थोडं स्टडी चालू आहे. दुसरी गोष्ट PhD चालू, PhD करताना मी काही प्रयोग केलेले, म्हणजे जे आपले कारचे टायर्स असतात जे आपण डम्पिंग ग्राउंडमध्ये फेकून देतो, तर ते टायर्स आम्ही अक्षरशः IIT आणून त्याचे आम्ही ॲग्रिगेट्स फॉर्म केलेले, म्हणजे खडी, ज्याला आपण खडी म्हणतो, तर ते ॲग्रिगेट्स मी आता कॉन्क्रीटमध्ये आम्ही वापरणार आहे. म्हणजे जवळजवळ 10% ॲग्रिगेट सेविंग, म्हणजे वी विल बी सेविंग 10% ऑफ नॅचरल ॲग्रिगेट्स. म्हणजे आणि हे टायर तर काय उपयोगाचे नसतात, जर आपण जाळलं तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे विच इज व्हेरी प्रदूषण पण आहे आणि ह्युमन बॉडीला पण ते डेंजरस आहे. तर ते टायर्स आम्ही कापून कॉन्क्रीटमध्ये वापरणार. मला लॅबोरेटरीमध्ये सगळे रिझल्ट्स चांगले मिळाले आहे, आता मी ते प्रॅक्टिकलमध्ये अंमलात आणणार. तर मी आता हे रोड्समध्ये जर महानगरपालिकेने मला जर परवानगी दिली तर ते मी निश्चितच हा प्रयोग पुढे करणार आहे. एक सर्वात तुमच्या फॅमिली लाईफशी जोडलेला एक प्रश्न, तुम्ही ऑन ड्युटी 24 तास BMC काम करते, सोशल वर्क करते, तर याच्यामध्ये घर आणि काम हे सांभाळताना कुठेतरी असा उशीर झाला किंवा तुम्ही बिझी असता तर घरचे ओरडत नाही का, घरचा ओरडा मिळत नाही का तुम्हाला? सुरुवातीला होतं पण आता ते काय रुटीनच झालं, ते रोजचं झालं. तर ते म्हणजे घरी असे बरेचसे कंप्लेंट असतं की फक्त तुम्ही
घरी रात्री जेवायलाच येतात आणि मग परत सकाळी निघून जातात आणि दिवसभर म्हणजे फोनसुद्धा होत नाही कामाच्या याच्यामध्ये. आम्हाला घरी कॉन्टॅक्ट पण करता येत नाही. कामच आमचं एवढं हे असतं बिकॉज ऑफ आफ्टर ऑल वी आर वर्किंग फॉर पब्लिक आणि रोज नवीन नवीन काहीतरी चॅलेंजेस असतात. आणि आमचं ध्येय हेच आहे की मुंबईच्या नागरिकांना चांगलेच चांगले रस्ते चांगली चांगली सुविधा मिळायला पाहिजे याचा आमच्या सर्व अभियंत्यांचा प्रयत्न असतो आणि तो आम्ही बऱ्याच वेळी यशस्वीपण पार पडत असतो. आणि आम्हाला बरेचसे एन जी ओज आम्ही ते पण आम्हाला मदत करत असतात वेळोवेळी. आमचे ऑफिसर्स वगैरे तर असतातच. तर आमचं ध्येय हे एकच असतं की मुंबईकरांना चांगलीच चांगली सुविधा मिळायला पाहिजे. हे होते आपल्यासोबत डॉक्टर ठोंबरे सर. त्यांच्या विविध प्रयोगाला जे आता ते विविध प्रयोग पुढे करणार आहेत त्यांना त्या प्रयोगांना आमच्या फार फार शुभेच्छा. धन्यवाद. आणि आमच्याशी बातचीत केल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.